लष्कर भागातील हिंदू मोर्चे युवा जागर सामाजिक संघटनेचे रवी गुणे व प्रकाश आसादे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती। सोलापुरातील ताडे दुकाने बंद होण्यासाठी मोचे समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले होते। या आंदोलनाला आमदार विजय कुमार देशमुख यांची मोठी साथ मिळाली होती। तेच ताडे दुकाने आता पुन्हा पाम वाईन या नावाने डोके वर काढत आहे। या विरोधातही मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी असल्याचे मोची समाजाचे युवा नेतृत्व रवी गुणे आणि प्रकाश आसादे यांनी सांगितले। कैलासवासी करण म्हेत्रे यांच्या अंत्यविधीला गर्दी जमल्याने मोची समाजातील 250 निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले। या विषयावर बोलताना आमदार देशमुख म्हणाले, येत्या 12 तारखेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावर आपल्या समवेत हा विषय त्यांच्या समोर मांडेन। तसेच हा विषय विधानसभेत मांडून सर्वांवरील गुन्हे काढून टाकण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। कैलासवासी करण मैत्रींच्या अंत्यविधीला आलेले लोक हे स्वयंस्फूर्तीने आले होते। त्यांना कोणी बोलावले नव्हते। लोकांच्या भावना अनावर झाल्याने ते थांबू शकले नाहीत। त्यामुळे मी यावर तोडगा काढण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचा शब्दही यावेळी देशमुख यांनी दिला। या प्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक सुनील कामाटे, राजकुमार पाटील, रवी कैयावाले आदींची प्रमुख उपस्थिती होती। आणि जेवढं होईल तेवढं मदत करण्याचा आणि 300 आता तुम्ही म्हणण्यासारखं 353 काय तर आपल्याला काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या संदर्भात 10 ते 12 तारखेपर्यंत आपले माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार आहे। खास करून सोलापूरच्या भेटीसाठी त्या दिवशी मी चर्चा करेन। आपले लोकांनी तिथं यावं, आपल्या सगळ्यांशी चर्चा करून विषय विधानसभेत मांडून कसं काढता येईल। असे अनेक गुन्हे राजकीय काढले जातात, आमचे अनेक गुन्हे होते राजकीय, ते सगळे मी आमदार प्रत्येक वर्षी 5 वर्षांनी काढलं जात आहे। त्याप्रमाणे हा काय राजकीय, हा काय अंत्यविधीसाठी आलेला लोकांनी स्वतःच्या मनापासून आलेला, त्याला कोणी बोलेल नाही का नाही, भावना आहेत प्रत्येकाला। माणूस आपल्यातला एखादा नेता आपल्यातला अचानकपणे निघून गेला तर त्याच्याबद्दल भावना असणारे जे लोक येणारच आहेत त्याच्या अंत्यविधीला किंवा त्यांचं दर्शन घ्यायला, त्याचप्रमाणे ते लोक आलेले होते। पण त्यावेळी कोरोनाचं हे होतं,